आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला हे सॅम्पल आवडलंय. ए आवा, हे पण छान आहे. हे बघा ना, मला हे आवडलंय, म्हणजे जमलंच आहे मला. आमच्या वेळी बाई सगळं वेगळंच असायचं बाई. भली मोठी पत्रिका, त्याच्या समोर लाल रंगाचा गणपती, हा त्याच्या खाली गाठ, आणि आतमध्ये सगळ्या मोठ्या मोठ्या माणसांची ही मोठी यादी बाई. बरं त्यातनं कोणी राहिलं रुसवे फुगवे काय विचारू नका बाई. बरं झालं आपल्याला तसलं काही करायचं नाहीये. हो, मी नावांची लिस्ट काढून ठेवली आहे, सगळी आपली जवळचीच माणसे. मला ती लिस्ट दे, मी पटापट पत्रिका छापून घेते. एक एक मिनिट, पत्रिकेचं सगळं काम माझ्यावर सोपवलंय ना, मग डिझायनिंग पासून छापण्यापर्यंत सगळं मीच बघणार. मी काही टेन्शन घेऊ नका. नाही, जबाबदार झाली ग बाई पोरगी अगदी. आलो बाहेर जाऊन आलो. बाबा मी पण येतो तुमच्या सोबत. तुम्ही? हो, आधी पण यायचो ना, मध्ये जरा गॅप पडला होता. चालेल ना आलो तर. चला. मीच म्हटलं बाई समीरला, जरा मास्तरांबरोबर राहत जा, त्यांच्याशी बोलत जा, जरा बोलत कर त्यांना, त्यांचं मन वळवायला हवं ना, म्हणजे बोललं पाहिजे बाई त्यांच्याशी, नकार होकारात बदलायला हवं ना, म्हणून हे सगळं. बर यानेच नाही, आपण सगळ्यांनीच थोडे थोडे प्रयत्न करायला पाहिजे. भाजी घ्या भाजी. घेऊन आले भाजी. जरा जास्तीचीच भाजी घे. आणि त्याने नसेल आणली तर त्याला म्हणावं की उद्या येताना जास्त भाजी घेऊन ये, लग्न घर आहे. सांगते. चल मी पण येते. अगं राहू दे, तू ते कर ना, मी घेऊन येते भाजी. नाही नाही मी येते, नाहीतर नंतर कळायचं. तुझ्या ह्यांच्या सगळ्या आवडीच्या भाज्या घेतल्या. बरोबर काय बरोबर आहे. चल काय ग विचारीला चिडवत बघा तरी. खरंच ग बाई. गवारी घेऊ ना. आणि कोबी पण घ्यायचा आहे. काय ग वृंदा, कोबी जोरदार रंग खेळलात. हो मग भरपूर खेळलो रंग. चांगलं आहे चांगलं, आवाज येत होता तुमचा, नुसता दंग चालू होतो. मी तर स्टेटस पण बघितले, मज्जा चालू होती. हे अर्धा किलो कर पिशवी. बघितलं नवरा गेलाय. अशा बायकांनी रंग खेळलं बरं दिसत का? नाहीतर काय. काय काय म्हणालात तुम्ही? कुठे काय? नाही ऐकलं मी, कान शाबूत आहेत माझे. पण तुमची माणूस की शाबूत आहे असं वाटत नाही मला. काय झालं तिचा नवरा गेला तर? तिने रंग खेळू नये. अहो कुठल्या जमान्यात वावरताय तुम्ही? एखाद्याच्या आयुष्यातला रंग निघून गेला तर त्याने रंग खेळू नये असा बुरसटलेला विचार करता तुम्ही? हा काकू, अहो नवरा गेलाय तिचा, दुःखात आहे ती. तिने तिच्या आयुष्यात मन पुन्हा कसं रमवावं, आनंदाने कसं जगावं याचा विचार करायला हवा ना आपण. आणि स्वतःला जमत नसेल तर किमान दुसरं कोणीतरी करते तर त्याला सपोर्ट करावा. पण नाही, तुम्हाला टोमणे मारण्यातच उच्च कोटीचा आनंद आणि समाधान मिळतो हो ना. अहो तिचा जोडीदार गेलाय, जो जिवंत असताना तिच्या आनंदासाठी झटत होता, मग तो गेल्यावरही तिने आनंदात राहावं असं वाटत नसेल का त्याला? त्यालाही वाटत असेल की तिने रंग खेळावे, सण साजरे करावे. आणि हे पण सगळं राहू दे बाजूला, तुम्ही एक बाई आहात ना, मग असे टोमणे मारताना दुसऱ्या बाईच्या मनाचा साधा विचारही करत नाही तुम्ही. मग काय फायदा तुमचा बाई असण्याचा? एका बाईने दुसऱ्या बाईची वेदना समजून न घेणं हेच सगळ्यात मोठं दुःख आहे काकू. आता काय सांगते ते नीट ऐका. माझी बहीण रंग खेळणार, सगळे सण आनंदाने साजरे करणार, आणि हो
तिचं आम्ही लग्न सुद्धा लावून देणार आहोत आणि तेही थाटामाटात. मग तुमच्यासारख्या लोकांना ते किती चुकीचं आणि वाईट वाटू दे. चल ताई, या बसूया जरा. बोला. जे काही बोलण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत आलात ना ते बोला. नाही नाही बाबा, मला काही बोलायचं नाही. समीरा, माझे वय काही नुसतंच वाढलेलं नाही हो. ज्या क्षणी तुम्ही मला म्हणालात ना की मी तुमच्या सोबत येतो, त्या क्षणी माझ्या लक्षात आलं तुम्हाला नक्कीच माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, म्हणून तुम्ही माझ्यासोबत येत. बोला बोला. ओवीचं म्हणणं आहे की वृंदाचं कन्यादान म्हणून करावं, पण तुम्ही असताना ओवीने हा अधिकार मला देणं मला पटत नाही, चुकीचं वाटतंय. कुठल्याही बापाला आपल्या कन्यादानाचा अधिकार दुसऱ्याला देताना आनंद नाही होत. भले तो आपलाच मोठा मुलगा जरी असला ना तरी नाही आवडत. आपल्या तळहाताच्या फुडासारख्या जपलेल्या मुलीचं कन्यादान आपणच करावं असं प्रत्येक बापाला वाटत असत, अगदी मनापासून वाटत असत. कन्यादान हा काही फक्त विधी नाही आहे. त्यात एक म्हणणं असत की मी माझ्या लेकीचा हात अगदी योग्य वराच्या हातात सोपवेन. पुण्य असत कन्यादान, हे पुण्य असत प्रत्येक बापासाठी. मग करा ना. नाही नाही, शक्य नाही. माझ्या लग्नाला विरोध असता ते शक्य नाही. बाबा का हट्ट करताय? हट्ट? माझे लेखी हे स्थळ वृंदासाठी योग्य नाही. बाबा आम्ही सगळे परत परत तुम्हाला तेच सांगतोय, अजिंक्य वृंदासाठी एकदम योग्य आहे. कसे योग्य आहेत? कसे योग्य आहेत? कालच मी वृंदाला अजिंक्यरावांशी बोलताना ऐकलं. मी त्यांना म्हणत होते की उद्या न्याय आणि माझ्यात जर कुठल्या एकाची निवड करण्याची वेळ तुमच्यावर आली तर तुम्ही न्यायाची निवड करा, माझा जीव गेला तरी चालेल. त्यावेळी ती कुठली निवड करतील मला माहित नाही, पण समजा त्यांनी माझ्या लेकीची निवड नाही केली तर एक बाप म्हणून मी माझ्या लेकीला गमावणारच ना. बाप म्हणून मला अजूनही वाटतंय की मी तिच्यासाठी अगदी योग्य स्थळ निवडू शकतो. कुठलाही बाप आपल्या लेकीला तारेच्या कुंपणावर लोटणार नाही. ते शक्य नाही, माझ्याजने काय ते होणार नाही. आणि तुम्हालाही मी परत सांगतोय की या विषयावरती मला पुन्हा समजवायला यायचं नाही. कळलं? चला बस. चला ताई, अगं कोण कुठल्या त्या बायका, त्यांच्या बोलण्याचं वाईट वाटलं तुला? नाही अभि, अगं त्या मला बोलल्या म्हणून नाही वाईट वाटलं, पण त्या बाबांना पण बोलतील. अगं नाही बोलणं, अगं धमक आहे का त्यांच्यात तेवढी? आणि बोलल्या ना तर बोलू दे. चार दिवस बोलणार, नंतर विसरून जाणार, आणि आपण यांचा आयुष्यभर विचार करत बसतो. आणि जे लोक बोलतात ते काय आपल्याला आयुष्यभर सांभाळायला येतात का? येतात का? नाही ना. मग आणि कुणी काही बोलू दे, आपल्याला माहिती आहे ना आपण चुकीचे नाही होत. मग आपण ताठ मानेने उभं राहिलं पाहिजे, आपणच आपल्या निर्णयाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आणि हेच बघून लोक गप्प बसतात, त्यामुळे लोकांना उत्तर देण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपल्या निर्णयाची योग्यता सिद्ध करण्यात वेळ दिला पाहिजे. आणि ताई, या निर्णयात तू एकटी नाही आहेस, आम्ही सगळे तुझ्या पाठीशी. त्यामुळे तू अशी खचून जाऊ नकोस आणि मागेही फिरू नकोस. ताई ताई, हे बघ. वृंदा ताई बघ ना, मला हे खूप आवडलं डिझाईन. आपण असंच डेकोरेट करूया का आपलं लॉन? अगं नाही नाही, नको अगं, इतका खर्च नको करायला उगाच. अय ताई, आगे पीछे नाही देखने का, आपल्या वृंदाताईचं लग्न आहे.
कुठे काय खर्च आहे ग एवढा? साध्या साध्या गोष्टीच तर आहेत बघ. उद्या सकाळी नाश्ता झाल्याशिवाय कुणीही रंगाला हात लावायचा नाही. सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनी हा नाश्ता करायचा आणि मग काय ते रंगबिंग खेळायचा बाई. नाही नाही तर आमची पोरं काय करायची, सकाळी जी घराबाहेर जायची रंग खेळायला बाई, हा ही संध्याकाळी उगवायची बाई. संध्याकाळी कसं उगवणार? संध्याकाळ तर बस बस बाई बोलल्या मा बाई. मी काय सांगते ते ऐकायचं पाहिजे. नाश्त्याशिवाय कुणी कुणाला रंग लावायचा नाही, रंगाला हात लावायचाच नाही. आणि जर कुणी लावला नाश्त्याच्या आधी, जर कोणी रंग एकमेकांना लावला तर तो रंग लावणार आहे आणि मग मी आहे बाई. हा कळलं? हो. अगं सगळं आवरून बसले बरं का, आणि जरा वेळ बसले 5 मिनिटं तर डोळाच लागला बाई माझा. कसं काय कोण जाणे, हाक तरी मारायची बाई मला. हो ना. हसायला काय झालं बाई तुम्हाला? काय झालं बाई? नाही काय नाही. बाई वेड्याच आहे बाई. हे कोण आहे? कोण आहे काय? तुम्हीच आहात ना? हा मीच आहे. हे कोणी केलं? हा कोणी केलं? कोण करणार आपल्याकडे? शमिका बाई. शमिका बघते आता शमिकाकडे. सांगितलं होतं ना बाई नाश्ता झाल्याशिवाय रंग खेळायचं नाही कुणी म्हणून, मग हे का बघते तिच्याकडे कमीला माला बाई मेशा काढल्या. सोडा रे सोडा मला यार. काय यार मुक्ता बघ ना माकड बनवते मला अक्षरशः. माकडाला काय माकड बनवणार? शमिका ही कुठली पद्धत आहे रंग लावायची? असं कोण रंग लावत ग? आमच्या इथे असंच रंग लावतात. बाबा सोड ना तू तरी, नंतर बघतो मी एकदा हो द्यायचं. आई हे मला मिशी काढणारे कुठे ग ती? कुठे ती पोरगी? लावा लावा रंग लावा. वा 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 तूने मेरा बदला पूरा कर दिया. ए बघ ना मला काय केलं बाई. आता कोण आता कलर लाव? आता कोण आता? मी तुला नाही घातलं नाही घातलं नको रे बाबा. बापरे लाव 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 लाव. हो लावतो लावतो. नको नको शमिका. ए दादा खाली याचा रंग लावायचा आहे. मी नाही येणार खाली. मी बघते ना कसे येत नाहीत खाली ते. थांब. ये ना ये. ही बाई वहिनी आली बघ तिकडे. काय 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 रंग खेळतोय असा म्हणून बघितलं तर? बघितलं तर म्हणेल बुरा ना मानो होली है. मी पण ना. हा 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 मिसेस म्हणाली आत्ता खरा रंग चढलाय. चला आली का नाही आला रंग खेळायला? मी जर खाली आलो असतो
तर असा रंग लावता आला नसता. कम कस मस्तीची पिचकारी सोडीला गुल्लाल रे. हे भिडभाड सोडून बेभान होऊन ढिंगाणा घालूया रे. हे भांगेच्या तारेत रंगाच्या धारेत राणा चल घालूया. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. आला होळीचा सण लय धुळवडीच्या शुभेच्छा. तुलाही शुभेच्छा गायत्री. काय झालंय तुला? सगळं जग रंगात नाहून निघतंय आणि तुझ्या चेहऱ्यावरचा रंग उतरलाय का? नाही असं काही नाही. मग तू जात का नाहीयेस रंग खेळायला? मी कुठे खेळतो रंग? तू गेल्यापासून कधी खेळलो रंग? मग आता खेळ की अजिंक्य. आयुष्यात रंग येत असताना या रंगांकडे पाठ का फिरवतोयस? ऐक माझ, जा तू. मी कुठे जाऊ रंग खेळायला? आता आहे मी सांगू तुला की फक्त माझ्या तोंडून ऐकायचंय तुला. मला माहितीये तुला वृंदाला रंग लावायचाय. नाही असं काही नाही. बर केलं मान्य. तुला जायचं नसलं तरी वृंदा तू रंग लावण्याची वाट बघत असेल तर. अजिंक्य, आज तू वृंदाला रंग लावलास तर तो फक्त तिच्या शरीराला लागणार नाहीये तर तिच्या बेरंग झालेल्या आयुष्याला रंग लागणार आहे. आणि आज जर तू नाही ना गेलास तर तो तिच्यावर होणारा अन्याय असेल. कळतंय ना तुला? पण तरी मी काय. वृंदा तू रंग लावण्याची वाट बघत असेल तर. आणि आज जर तू नाही ना गेलास तर तो तिच्यावर होणारा अन्याय असेल. होळीचा सण लय भारी चल नाचूया.
रोवायचं आहे, घट्ट बांधा आपण. हो हो, होवी आज मुहूर्तमेढ रोवली जाते, पण बाबा कुठेच नाही येत या सगळ्यामध्ये. ताई बघ, भलेही ते आत्ता इथे नसते, खरं तर त्यांनी इथे असायला हवं होत, पण माझ्यावर विश्वास ठेव. मुहूर्तमेढ जर लग्नाचा पाय आहे तर कन्यादान कळस आहे, तोपर्यंत ते नक्की मनापासून येते. हो, ते बाबा आहे, मुलीच्या आनंदात सहभागी होणारच. वृंदा, तू आता या सगळ्याचा विचार न करता एकदम आनंदी रा. वळण घे मी आता. दोन्हीकडे लावा अंडा कळशीला, दोन्हीला हळद कुंकूला. मुहूर्त मेड तर रोवली गेली बाई, आता बरीच काम आहेत लग्नाची, त्याला सुरुवात करूया. तीन दिवसावर लग्न आलंय. हा बाई, किती काम आहेत? हो, गाई करायला हवी. हा, गाई नाही करायची, शांत डोक्याने कामं करायची, नाही तर गडबड होते आभा. हो बाई, सगळी कामं शांत डोकं ठेवूनच करावी लागते. कोण बोलतोय बघा. अरे ए, विषय वळवू नको उगाच, चला बाकीची कामं करायची. अजून हळद कुटायची आहे, हळकुंड आणलीस का? हो, आणून ठेवली आहे. हा चल, आणि बाकी बरीच काम आहेत, मी सांगते एक एक. चला. बरं ताई, तुझी बॅग भरणं, बर्फीचं सामान सॉर्ट करणं, हे सगळं पण करावं लागेल. आणि कुठल्या विधीला तू कुठल्या साड्या निसणार आहेस हे पण आज आपण सगळ्या जणी ठरवून टाकूया. हो, आणि हा, माझी मैत्रीण येणार आहे मेहंदी काढायला, ती विचारत होती किती वाजता यायचंय, तेही सांगा. ते महत्वाचं बाई. हो हो, आणि सगळ्यात महत्वाचं, बस्ता बांधायला कधी घ्यायचंय? अरे आजच जावं लागेल ग. हो हो, जावं लागेल आजच. बघा कुठे जायचं, काय जायचं ते ठरवा तुम्ही. हा पण जावं लागेल, खूप काम आहेत बाई. हा प्रकाश, मी तुला फुल पेमेंट केलंय बघ. हा, सगळं सामान वेळेत पोहोचलं पाहिजे, काही गडबड करू नकोस. गरज गरज होती, पण मी सांगितलं नव्हता. थँक्यू. अरे मी तर फक्त न मागता चहाच आणलाय तुझ्यासाठी. तू आणि ओवी माझ्यासाठी जे काय करताय त्याला काय म्हणू मी? जबाबदारी म्हण किंवा तुझ्याबद्दल आमच्या मनात असलेलं प्रेम, म्हणता आम्ही तुझ्या पाठीशी उभे आहोत ती जबाबदारी आणि प्रेम म्हण. आम्हाला खरंच मनापासून वाटतंय तुझ्यासाठी हे सगळं करावं. मला त्याच विषयी थोडस बोलायचंय तुझ्याशी. हा बस बोल. कसं आहे ना समीर, तुझं आणि ओबीचं लग्न झाल्यानंतर तुझं जे काही वागणं होतं ते बघून बाबांच्या मनात तुझ्याविषयी वाईट प्रतिमा निर्माण झाली होती, पण आता तुझ्याच चांगल्या वागण्याने त्यांच्या मनात तुझ्याविषयी खूप चांगलं मत निर्माण झालंय. आता तुझं आणि बाबांचं नातं फक्त जावई आणि सासरा असं न राहता बाप मुलाचं झालंय.
असं असताना त्यांच्या विरोधात जाऊन तू माझ्या बाजूने उभा राहतोस, अशाने त्यांच्या मनात तुझ्याविषयी जे काही चांगलं मत निर्माण झालंय त्याला तडा जाऊ शकतो. अरे खूप मोठा धोका पत्करतोस. आणि का? तर माझ्या आयुष्यात सुख यावं म्हणून. वृंदा, आता तू जे काही बोललीस ना त्यातला शब्द निशब्द खराय, पण हे सगळं करणं गरजेचं आहे. कारण प्रश्न तुझ्या आयुष्याचा, आणि माझं म्हणशील तर माझ्यावर ज्या ज्या वेळी अशी जबाबदारी आली त्या त्यावेळी मी ती जबाबदारी पार पाडण्यात कमी पडलो. कदाचित मला देवाने दुसरी संधी दिली आहे आणि मला खरंच ती गमवायची नाहीये का. माझ्या सख्या बहिणीच्या बाबतीत मी योग्य निर्णय नाही घेऊ शकलो, तिच्या संसाराच्या बाबतीत चुकलो. मी हे सगळं काही उघडत नाहीये, पण त्या सगळ्याचा विचार करता आता कदाचित ऋण चुकवण्याची वेळ आली आहे असं मला वाटतंय. मी जबाबदारी कर्तव्य म्हणून जे जे नाही करू शकलो ना ते सगळं मी आत्ता करणार आहे. तुला माझी बहीण समजू करू देशील ना? किती वेळ मुक्ता आभा, चला लवकर बस्ता बांधायला जायला उशीर होतोय. अग या आल्या आल्या बस. किती उशीर ऐका महाले वाडकर मंडळी ऐका, लग्नाची पत्रिका आलेली आहे. आल्या? अरे वा, एक नंबर काम झालं बाई. आभा वाचून दाखव लवकर. अहो पण निघायचं ना आपल्याला. पत्रिका वाचायला किती वेळ लागतोय, पटकन वाचू दाखव बाई. बर द्या. ऐका, गजानन प्रसन्न, श्री त्र्यंबकेश्वर प्रसन्न, सप्रेम नमस्कार विनंती विशेष. आमच्या येथे श्री कृपे करून आमची सुकन्या ची सौका वृंदा, श्री अशोक दत्तात्रय वाडकर यांची सुकन्या ची अजिंक्य ॲडव्होकेट, श्री प्रकाश राजाराम मांडलेकर यांचे सुपुत्र यांचा शुभविवाह मंगळवार दिनांक 2 एप्रिल 2024 रोजी दुपारी 12:44 या शुभमुहूर्तावर करण्याचे योजले आहे. सप्तपदीची 7 पावले, गुंफल्या नात्यांच्या गाठी यायलाच हवंय तुम्हाला वधू वरास शुभ आशीर्वाद देण्यासाठी. हीच विनंती. आपले स्नेहांकित श्री समीर अनंत महाले, सौ ओवी समीर महाले, श्री आकाश अनंत महाले, सौ मुक्ता आकाश महाले, श्रीमती आश्लता अनंत महाले, कुमारी आबा अशोक वाडकर, समस्त वाडकर महाले परिवार व आप्तेष्ट, निमंत्रक अशोक वाडकर, आणि सगळ्यात महत्वाचं किलबिल परिवार, लग्नाला यायचं हा गोदावरी आणि आयुष. छान झाली आहे पत्रिका आभा, है ना? माझं पण नाव टाकलं बे. वृंदा, पहिली पत्रिका तूच देवाजवळ ठेव ना राजा. जा. बाबा थांबा. आबा रसिक आहे, आधी देवासमोर ठेव असं त्यांनी सांगितलं नाच. बाबा ज्यावेळी आई गेली त्यावेळी देवने तुम्ही माझ्यासाठी धावणार, जेव्हा जेव्हा मला लागलं खुपलं मला रडायला आलं त्यावेळी तुम्ही होतात माझ्यासाठी. मी देवाची पूजा केली भक्ती केली सगळं केलं देवाचं, पण ज्यावेळी मला गरज होती
मी दुःखात होते. ताई समूट नको ना खराब करून घेऊस. हे बघ, तू असा चेहरा पाडून बसलीस ना तर बाबांना कन्व्हिन्स करणं कठीण होईल. अगं, तू आनंदी असली पाहिजेस, दिसली पाहिजेस. बघ, तुझा आनंद बघूनच बाबा लग्नाला येणार आहेत, लक्षात ठेव. चल आज बघू आता. हो बरोबर बोलते ओवी ताई, छान मस्ती करायची, धमाल करायची आणि आज तर नाचायचं पण आहे. आपल्या वृंदाताईची मेहंदी आहे. अरे ताईच लग्न आहे आमच्या. चला आवरा आवरा बाई आवरा, नीट ठेवा सगळं. चांदनी चतुर कामिनी, काय म्हणू तुला, तू हाईस तरी कोण कोण वही वही कोण छबी नर छबी मी तोर्यात उभी, हजारान लाईक्स माझ्या दीपीला. छबी नर छबी मी तोर्यात उभी, पुर मग मग माझ्या दीपीला. भाई धर्मेंद्र आला का काय? नमस्कार रे भाऊजी. बहीण पण आली आहे. हो माझी गुड्डी गुड्डी पण आली आहे. चल आली ग माझी लेक आली गो बाई. कशी आहेस आई? मी छान आहे बाई, तू किती दिवसांनी आली आहेस? अगं आई वेळच नाही मिळत. आज तरी लवकर यायचं ना बाई. हे काय यांचं? कशी आहेस? मस्त. तू? मी मस्त. आलेच ना आई. नमस्कार. आहो नको नको राहू दे, जावई बसा 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 बस. कशी आहेस? बरी आहे. खूप दिवसांनी कामातून वेळच नाही. हो आई काय तब्येत बरी आहे ना? हो ठीक आहे. नाही नजर भिरभिरती वाटते म्हणून विचारलं. हो नाही हो नाही असं काय. नक्की ना? सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे. ओ फक्त तो कोण? तो कोण? तो खरं सांगू का तुम्हाला? आता विचारायचं कशाला, सांगा ना. तसंही तुम्ही आजकाल बरं बोलता. बरं बोलता? बरं खरं खरं बोलता असं म्हणायचं होतं मला. बोला ना बोला. नाही आता तुम्हाला सांगायला काही हरकत नाही. हा
मला भेटायला धर्मेंद्र आला होता. बर, धर्मेंद्र तुम्हाला भेटायला? हो. मग इथे कुठे आहे का तो? असं वाटतंय मला. कसं बरोबर ओळखलं तुम्ही हे? आ, कसं बरं ओळखलं तुम्ही हे असं विचारायचं होतं मला. हो, म्हणजे काय आवाज आला ना आशू, आशाजी, मग ओळखलं मी. म्हणजे आवाज जमला म्हणायचा? नाही, म्हणजे जमलंय, छान जमलंय असं म्हणायचं. काय बघ आई, धर्मेंद्र मजा आहे तुमची आता? हा आयो, काय सांगतेस काय धर्मेंद्र? अग म्हणजे आता तुझ्या दोन्ही इच्छा पूर्ण होणार. वा वा. अरे वा, इस बात पे डान्स तो बनताय ना. काय मी येतो. स्माइल. सगळ्यांचे खूप छान फोटो येत आहेत. या या मास्तर, तुमचे पण फोटो काढतो तुमच्या मुलीसोबत. ठीक आहे, चल द्या तुम्ही. तुम्हाला काय झालं? तुम्ही का मूड घालवताय? चला चला डान्स करा. ए, तू फोटो काढ. अरे चला. हा चल. अजिंक्य रावांचा फोन स्पीकरवर टाकू? नाही नाही नको, पर्सनल असेल ना काहीतरी. हा बोला. मला तुम्हाला पत्रिका द्यायला यायचं होतं. चालेल, कधी येत आहे? उद्या येतोय. फक्त. हॅलो, बोला ना. ऍक्च्युली लग्नात माझ्यापासून 4-5 लोक येणार आहेत, त्यात माझी मावशी पण असणार आहे. आणि उद्या ती तुम्हाला भेटायचं म्हणते. त्यामुळे मी उद्या एकटा नसेल, ती पण असेल माझ्यासोबत. एवढंच ना? ठीक आहे, येऊ दे की त्यांनाही. हो, घेऊन येतो. ऍक्च्युली काय ना, माझी मावशी फार स्ट्रिक्ट आहे, म्हणजे तुम्हाला कल्पना देऊन ठेवावी म्हणून फोन केला होता. बाकी भेटूया आपण उद्या. बरं, ठीक आहे, ठेवतो. अरे काय, वृंदा का ग चेहरा का पडलाय असा? जावई बापूंचा फोन होता ना ताई. अग काय झालं, काय म्हणाला अजिंक्य? अजिंक्य उद्या पत्रिका द्यायला येत आहे तिथे. चांगलंय की मग? हो, पण त्यांच्यासोबत त्यांची मावशी येते असं म्हणाले ते. अग मग येऊ दे की. आणि त्यांची मावशी कडक शिस्तीची आहे असं सांगितलं त्यांनी, मुद्दाम त्याचसाठी फोन केला होता.